नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस सप्टेंबर दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस लगेच वाढणार आहे तर कोणत्या भागांमध्ये रात्री जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण स्किनो बघू शकता पुणे सातारा तसेच सांगली या परिसरामध्ये दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर कोकणालगतच्या भागामध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पुणे सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये पावसाजोर सर्वाधिक राहील कोल्हापूरमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस बहुतांश भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पडण्याची शक्यता आहे कोकण विभागामध्ये यामध्ये मुख्यतः रत्नागिरी गोरेगाव चिपळूण तसेच खोपोली या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच मुंबई कल्याण डोंबिवली पालघर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील घाटमाताच्या ठिकाणी मुख्यत्वे करून जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे भाग बदलत अतिजोरदारसुद्धा पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल पूर्वी भागामध्ये श्रीरामपूर सिन्नर तसेच निफाड संगमनेर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत बघायला मिळेल हलक्या स्वरूपाच्या पाऊस शक्य शक्यता दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जळगाव विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल आज मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण कोकण तसेच उत्तर कोकणातला काही भाग पुणे विभागामध्ये सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे मुख्यत्वे करून पुण्याचा पश्चिमपट्टा सातारा सांगलीचा पश्चिम भाग जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागामध्ये सर्वत्रच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अहमदनगर जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर बहुतांश ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात देखील आज पाऊस राहणार आहे त्यामध्ये मराठवाड्याचा पश्चिम पट्टा त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर बीडचा आसपासचा परिसर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे लातूर नांदेड आणि धाराशिवमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये कमी देखील होणार आहे त्यामध्ये मित्रांनो पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सातारा तसेच पुणे आणि सातारा लगतच्या कोकणामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर रात्रीपर्यंत तसेच नगरच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात संध्याकाळपर्यंत सर्वत्रच विखुळेल स्वरूपात वातावरण राहील हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर श्री छत्रपती संभाजीनगर बीड तसेच लातूर नांदेड धाराशिवमध्ये हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी जास्त ठिकाणी होईल तर वाशिम परभणी हिंगोली या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे वासिमच्या आणि अमरावतीच्या परिसरामध्ये देखील अमरावती भागातील वासिम आणि अमरावती या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळेल हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता अमरावती अकोला बुलढाणा या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे ठीक ठिकठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊससुद्धा या परिसरामध्ये होऊ शकतो परंतु एकदम कमी ठिकाणी पाऊस जोरदार पावसाची शक्यता रात्रीपर्यंत अमरावती विभाग आणि नाग नागपूर विभागातील नाक, पावसाचा जोर जरी कमी होणार असला तरी पण हलक्या मध्यम पावसाचा जोर कायम राहील परंतु रात्री मध्यरात्री देखील जो काही नाशिक आहे नाशिकचा पश्चिम पट्टा आहे कोकण विभाग आहे पुणे विभाग आहे तसेच पुणे विभागातील सोलापूर जिल्हा आहे या परिसरामध्ये रात्री आणि मध्यरात्री देखील पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर लगतचा लातूर आणि धाराशिवमध्ये देखील रात्री आणि मध्यरात्री देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नांदेडमध्ये सुद्धा रात्री मध्यरात्री दक्षिण भागामध्ये पावसात जोर राहील पुणे भागामध्ये तसेच दक्षिण कोकणामध्ये रात्री मध्यरात्री देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद